ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गुड मॉर्निंग, मी ऋतुजा, सह्याद्री गुड मॉर्निंग हेडलाइन्स मध्ये आपलं स्वागत। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने दिले लाल किल्ला अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचे आदेश। तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकतच होता, पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठी तिरंगा अपमानाचे कुंभार रचले, सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर आरोप। जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस हे 2021 तिसऱ्या तिमाहीत राजीनामा देणार। जम्मू काश्मीरची आयशा अजीज बनली देशातील सर्वात तरुण महिला पायलट। माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादीच्या वाटेवर, पाटील आणि देशमुखांच्या भेटीनं चर्चांना उधाण। ऑक्टोबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास देशभरात 40 लाख ट्रॅक्टरची रॅली काढणार राहुल टिकैत यांचा इशारा। उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा तालुक्यात सीमा प्रश्नाचा राग, तुम्हारे कर्नाटक पोलीस का बहुत हो गया असं म्हणत कर्नाटक पोलिसांना मारहाण। आंध्र प्रदेशातून मुंबईत आणलेला गांजाचा साठा पकडला, मुख्य तस्करासह चौघांना अटक। विदर्भात राष्ट्रवादीत इनकमिंग, नागपुरातील 3 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर। शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना कायमची शत्रू नाही, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर भाजप नेत्यांचं विधान। 5 फेब्रुवारीला भाजपकडून राज्यभर वीज दरवाढी विरोधात आंदोलन। महसूल मंडळ कृषी मंडळाच्या धर्तीवर विस्तार अधिकारी यांनी मध्यवर्ती असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन कामकाजाला केली सुरुवात। पुणे ससून रुग्णालयातला तोतिया डॉक्टर देशपांडे जेरबंद। मैदानातील वादातून आदी मित्राला ढकललं, नंतर जमिनीत गाडलं, पुण्यात 13 वर्षीय तरुण ताब्यात। औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक तोंडावर, औरंगाबाद शिवसेना पुन्हा भाजणार का पोळी। पिंपरी शैक्षणिक भूखंडातून 9 कोटींचं उत्पन्न। मुंबईतील बॅलर इस्टेट परिसरात भीषण आग, अग्निशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी। कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील पीएम केअर्स फंडमधून 80% निधी। संरक्षणासाठी आत्मनिर्भर होणे यातच मोठं देशहित, राजनाथ सिंह यांनी दिला आत्मनिर्भर हिंदुस्थानचा नारा। जानेवारीत वाहन विक्रीत वाढ, टायोटा टाटा मोटर्स मारुती कंपनी आशावादी। अमोल बदे खून प्रकरणात कुख्यात गुंड गजानन मारणेसह 22 जणांची निर्दोष मुक्तता। जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाही तर दहशतवादी। सडका हिंदू समाज द्वेष, काँग्रेसची बेमानी ते उलटून मारहाण, शर्जील उस्मानीचं वादग्रस्त वक्तव्य। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या हालचालींना वेग, नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेट घेणार। या हेडलाईन्स सोबत इथेच थांबतोय, तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।